जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सातवा वेतन आयोग निश्चितीसाठी एजंटने वेगवेगळे फंड सुरू केले आहेत, त्यामुळे यात कोट्यवधी रुपयाची उलाढाल होण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिक्षक समितीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाला निवेदन सादर केले आहे. नुकताच सातवा वेतन आयोग शासनाने लागू केलाय, पण अंमलबजावणीचे पत्र येण्याअगोदरच जिल्ह्यातील 9,000 शिक्षक संख्या असलेल्या औरंगाबादमध्ये काही एजंटने प्रत्येक शिक्षक एक तर तालुक्यात 2,000 वसुलीचे काम सुरू केलेत. काही ठिकाणी केंद्रप्रमुख या संदर्भात बैठका घेऊन शिक्षकांना पैसे वसूल करण्याची सूचनाही दिल्या आहेत. ही बाब शिक्षक समितीने उघडकीस आणली, तरीही गुपचूप गुपचूप शाळा अंतर्गत शिक्षकांनी मुख्याध्यापकांना फोनवरून वेतन निश्चितीसाठी काय करायचं असं फोन करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्रास शिक्षकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहेत. या लुटीमध्ये 9 ते 10 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीला जिल्हा परिषद प्रशासनाने वेळीच आवर घालावी अशी मागणी आदर्श शिक्षक समितीचे संतोष पाटील बर्डे, संतोष जाधव, रमेश आशारी, शिवाजी पाटील, सोमनाथ रासकर, संजय कुलकर्णी, संतोष कवडे, जीवन साळुंके, संभाजी खंदारे, बाबूलाल राठोड, इरफान पठाण, नाना शिंदे, अनिल सोनवणे, राहुल आदींनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.